नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील भाजपसोबत नाराज असलेले माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा मोठं गौप्यस्फोट केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा माझ्याच देशाने झाला असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. माझ्या सल्ल्यानुसार पाडवी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, सत्य आहे. उदयसिंग पाडवी यांनी मला कोणत्या पक्षात प्रवेश करू याबाबत विचारणा केली होती, त्यावरती तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा असा सल्ला मीच त्यांना दिला असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हणत गुप्पेस्फोट केला आहे. तसंच अनेक सहकारी माझ्यावरती विश्वास ठेवत पक्षांतर करत आहे, मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची वाटधाराचं सांगत असल्याचं देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वृत्तामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून एकनाथ खडसे यांच्यासोबत तब्बल 14 आमदारांचा समावेश असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्या बातम्या गेल्या अनेक दिवसापासून येत आहे, मात्र आता माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केलेल्या गुप्पेस्फोटाने एकनाथ खडसे यांनी दिलेल्या जुजाऱ्याने खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, भाजपाने एकनाथ खडसे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.